कोरेगावला, त्या अनुषंगाने काही रिॲक्शन्स आपल्या शहरामध्ये झालेले आहेत. त्याच्यात काल रात्री जवळपास 1:30 वाजता 2 बसेसवर दगडफेक झाली होती. त्याच्यात काही काचा फुटलेले होते आणि तसेच गंजमाल भद्रकाली पोलीस स्टेशन आणि आपलं ITI सिंगल अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण 2 वाहनावर दगडफेक झाली होती. तर त्या अनुषंगाने आम्ही शहरामध्ये काल रात्रीपासूनच आपले ज्यावेळेस एक घडत होते त्यावेळेसपासून आमची चालू होती. त्याच्यात लोक लावलेले आहेत. त्याच्यात सगळं आमच्या आजची जे 1500 लोक आमचे या बंदोबस्तामध्ये आहे. त्याच्यात अधिकारी सगळे आणि कर्मचारी आम्ही सगळे जे सुट्ट्या होती ते बंद केलेली आहे 3 दिवसांसाठी. तो आपण सगळी सिक रजा सोडून सगळे प्रकारची रजा बंद केलेली आहे आणि आम्हाला होमगार्ड्सची आम्ही मागणी केलेली आहे. होमगार्ड्स आत्ता पोचतील. तसेच आम्ही एक SRPची मागणी केलेली आहे आणि आमची जे RCP राईट कंट्रोलची जे 2 पथक तसेच QRT बाकी जे आहे सगळे बंदोबस्तावर आम्ही आहोत. शहरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आपल्या मार्फतीने मला एक विनंती करायची आहे सर्वांना की इथे शांतता आहे आणि कुठलीही अफवा जे पसरवत आहे त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेणार. त्याची जर आपल्याकडे माहिती मिळाली तर लगेच तुम्ही व्हेरीफाय करा आणि सर्वांना माझी विनंती राहील कोणीही कायदा आपल्या हातात घेऊ नये. असं जर कुठेही दिसला तर त्याच्यावर आम्ही कडक ॲक्शन घेणार आहे आणि कोणीही याच्यात आमच्याकडून हलगर्जीपणा होणार नाही आणि आमचे अधिकारी कर्मचारी तत्पर आहे आणि ते आपली ड्युटी बजावतो आहे. आम्ही शहरामध्ये नाकाबंदी केलेली आहे, चेकपॉईंट्स लावलेले आहे आणि सर्वांना सक्त आणि कडक सूचना दिलेली आहे. जर कोणी कायदा हातात घेत असला दिसला तर त्याच्यावर कडक आपण ॲक्शन घेऊ. धन्यवाद.